भारतातील अन्नधान्याची गरज शेतकरी पूर्ण करतोय, म्हणून पुरेसं खायला मिळतंय, अन्यथा पूर्वीप्रमाणे अमेरिकेचा मिलो खावा लागेल असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. देशातील कोट्यवधी लोकांची गरज भागवतो, त्या शेतकऱ्याला सन्मानानं जगता आलं तरच देश पुढे जाईल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडला आणि त्यावेळेला आपल्याला धान्य देण्याच्या संबंधीची आपली ताकद नव्हती, म्हणून आपण अमेरिकेवरनं लाल गहू मागवला होता. त्याला काय म्हणायचं, मिलो मिलो. आणि मी स्वतः पाहिलेली अनेकांच्या घरामध्ये लाल भाकरी असायची, लाल रंगाची मिलोची भाकरी, आणि ते परदेशात आणायला लागायचं. लोकांना आवडायचं नाही पण नाहीलाच होतं, खायला दुसरं काही नव्हतं आणि म्हणून ते आपण केलं. आणि म्हणून धोरण ठरवणाऱ्यांना मी नेहमी सांगत असतो, बाबांनो, खाणाऱ्यांच्या हिताची विचार आपल्याला जर करायचा असेल तर पिकवणारा टिकला पाहिजे, आणि पिकवणारा टिकला नाही तर लाल मेलो खावा लागतो. आणि ते चित्र देशाचा जर विचार असेल तर जो पिकवतो, घाम गाळतो, उत्पादन वाढवतो आणि जगातल्या भारताच्या एवढ्या कोट्यवधी लोकांची भूकेची गरज भागवतो त्यालाही सन्मानानं जगता आलं पाहिजे. या प्रकारची किंमत त्याच्या प्रत्येक मालाला ही मिळाली पाहिजे, तर देश खऱ्या अर्थानं पुढे जाणार.